पाटण तालुक्यातील धसगाव येथे आढळलेला तो वाघ नव्हे तर प्रौढ बिबट्या. सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांची स्पष्टोक्ती, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचाही खुलासा. व्याघ्र तज्ज्ञांनीही तो प्रौढ बिबट्याच असल्याचे सांगितले. पाटण तालुक्यातील धसगाव या ठिकाणी मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलेला बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर वन्यजीव हा वाघ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सदर वन्यजीव हा मोठा प्रौढ बिबट्या असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी सांगितले आहे. याबाबत लोकांच्यात गैरसमज पसरू नये यासाठी महेश झांजुर्णे यांनी सदर बाब स्पष्ट केली आहे. दरम्यान मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही सदर वन्यजीव हा बिबट्याच असल्याचे सांगितले आहे. याबाबत हा व्हिडिओ भारतातील विविध व्याघ्र तज्ज्ञांना दाखवण्यात आला असून सर्वच व्याघ्र तज्ज्ञांनी हा प्रौढ बिबट्या असल्याचे मत व्यक्त केले आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.